म्हणजे दिवाळीच्या दरम्यान अचानक एक कुठून तरी छोटा पिल्लूच होता, म्हणजे मेबी 6 मंथ्स असेल, तो येऊन तिकडे थांबला होता आणि 2 दिवस तो पाणी पण पित नव्हता. तिकडून डॉक्टरांना फोन करून त्याचं व्हिडिओ आणि पाठवलं तेव्हा ते लगेच मला बोलले की हा ट्रॉमामध्ये आहे, त्याचे डोळे जे स्टोन झालेले, मग त्याच्या कुठेतरी समोरच त्याच्या तो फटाक्याचा ब्लास्ट झाला असावा अशी काही मेमरी त्याच्या लॉस त्याच्या रजिस्टर झाली होती. त्यामुळे तो एवढा घाबरला होता की तो म्हणजे ही वॉज नॉट एबल टू ड्रिंक वॉटर नॉर ही वॉन्टेड टू हॅव एनी फूड. आपण म्हणतो ना की असं एक वेगळ्याच त्या सर्कलमधनं ते जात असं आणि त्या दरम्यान आपण इच्छा असूनही त्यांना काही मदत करू शकत नाही. पण जसं आपल्याला ऐकण्याची क्षमता आपली जी आहे त्याच्या असं म्हटलं जातं की 7 पटीने त्यांना तो आवाज येतो, त्यामुळे तो एवढा म्हणजे जास्त असू शकतो ह्याची आपण विचार पण नाही करू शकत. घरातले प्राणी जे प्रोटेक्टेड आहेत, जे शेल्टरमध्ये ऑलरेडी आहेत, ते जर एवढे घाबरू शकतात तर रस्त्यावरचे प्राणी ज्यांच्या डोळ्यासमोरच फटाके वाजवले जातात त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण विचार करू शकतो. ह्या मोठ्या आवाजामुळे ते दचकतात आणि ते गांगरतात, भांबवून जातात आणि इकडे तिकडे सैरा वैरा पळत सुटतात. अपघातामध्ये असे काही जनावरं दगावल्याचे आम्हाला ऐकण्यात येते किंवा आमच्याकडे त्या अपघातानंतर घेऊन आलेले पण आम्ही बघितलेले आहेत. जसं की मला आत्ता ही जी मला फिमेल मिळाली, एक पूर्ण तिचा पोटाच्या आरपार अशी एक जखम झाली होती आणि ती लाईव्ह होती जखम. आणि नंतर दुसऱ्या दिवशीपासून मी कंटिन्युअस तिला 4 दिवस डॉक्टरांकडे घेऊन गेली. ऑफकोर्स तिला मी माझ्या घरी आणलं, काळजी पूर्ण घेतली, तिची जखम बरी झाली आहे. पण आता आम्हालाही माहिती नाही की ती कुठच्या मूळ कुठचं तिचं स्थान आहे. याच्यावर उपचार म्हणजे काय, जसं जो अँझायटीसाठी जे आपण मेडिसिन लागते, हां, माइंड कामिंगसाठी, त्या माइंड कामिंग मेडिसिन आम्ही यूज करत असतो. आणि रेस्ट आणि प्रेम, त्यांना प्रेमाने खाऊपिऊ घालणे, याच्यामध्येच त्यांचं बऱ्यापैकी बरं होणं त्याच्यावर डिपेंड करत असतं. कारण आत्तापर्यंत माणसानीच म्हणजे आपणच त्यांना एवढी इजा पुरवलेली आहे ना की ते आपल्यावर विश्वास नाही दाखवू शकत कधीच. पण त्यांनी नेहमीच प्राण्यांनी आपल्यावर माणसांवर विश्वास ठेवलेला आहे आणि भटके प्राणी तर डोळे बंद करून आपल्यावर विश्वास ठेवतात. Thank you.